जास्त वेळ घेणार नाही फक्त ऐश्वर निर्णय खूप शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी तुम्हाला सा खूप शुभेच्छा नाणेबिकीचा कौल जिंकलाय वेदांत इला अंधेरी संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय श्रेय इलन गोरेगाव लगेच फिल्डिंग लावायची आहे आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे निष्ठ सुफियान सुफियान लवकर यायचंय योगेश वैद्य यांच्या शुभेन या संपूर्ण देऊन गौरव केला जाईल बाकी सर्व खेळाडूंनी मैदानात जायचे गोरेगावचे सर्व खेळाडू आपण मैदानात जा नंतर तुम्हाला जॉईन करतील जास्त वेळ होणार नाही काळजी घ्या ही फ्रोलिंगची ट्रॉफी त्यानंतर स्पोर्टच्या स्पॉन्सर्ड केलेलं हे टी शर्ट स्पोर्ट फ्लेक्सच्या माध्यमात स्पॉन्सर्ड केलेली केलेलं हे बॅट कवर आणि त्यानंतर सिक्सर सुप्रीमो हॅन्ड है स्लीव देऊन गौरव केला जातोय खूप साऱ्या शुभेच्छा या साठी सुफेशांत सुफियान तुम्हाला सुद्धा हा होता प्लेअर ऑफ द मॅच सुफियान आपल्याकडे वेळेची कमी आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करत नाही आहोत परंतु दुम मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका कारण से इथे सेमीफायनलला होती सुरुवात या सेमीफायनलमध्ये खूप सारी मजा येणार आहे आणि ही मजा लुटण्यासाठी तुम्ही आम्हाला जोडून राहा स्टेट येऊन थँक्यू थँक्यू सो मच चला मैदान रिकामा करायचं आहे पंचांना विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत नाणेफिकीचा गोल जिंकलाय आहे श्रेया इलेव्हन गोरेगाव संघाने आणि निर्णय घेतला आहे फिल्डिंगचा चला श्रेया इलेव्हन गोरेगाव लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे वेळ दौडायचा नाही आहे प्रोलिंग कप पर्व पहिल्यामध्ये अनोखे रिझल्ट पाहायला मिळाले आणि अनोख्या रिझल्टचं सुद्धा तेवढीच स्पष्ट होती की अफलातून क्रिकेट आपण पाहतो आहे ना की क्रिकेट इज ऑल अबाउट इट क्रिकेट स्लीप क्रिकेट अँड एवरीथिंग अबाउट क्रिकेट असं जे काही आपण क्रिकेटच्याबद्दल प्रेम आत्तापर्यंत व्यक्त केलेलं आहे मुंबापुरीने गेल्या अनेक दशकांचा आणि अने शतकाचा अर्थातच अनुभव पाठीशी घेऊन आपण पुढे गेलो आणि मग टेनिस क्रिकेट अनेक दशकांचा अनुभव असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामधील प्रोलिंग कप हा आपल्या सर्वांसाठी एक आव आवर्जून एक पर्वणी होती मित्रांनो वेळ डवळायचा नाही आहे सामन्याला सुरुवात करायचं आला मी विनंती करतो अंधेरी संघाच्या आला की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे तसेच श्रेया इलेव्हन गोरेगाव संघाला सुद्धा विनंती आहे की आपला सुद्धा एक रिप्रेझेंटेटिव्ह आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला ते अर्थातच विपुल पांडूकर त्यांच्या समवेत अर्थातच आ... या संपूर्ण भारतभरातील टेनिस क्रिकेटचे दिग्गज स्टार ऋषीदादा वैद्य योगेश वैद्य तसेच मधु वालावकर सर या सर्वांनी अतिशय मेहनतीने हे स्पर्धेचं स्वप्न तुमच्यासमोर सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये अनेक सहकार्याचे हात आपल्याला लाभलेले आहेत त्या सुद्धा आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील जसे झुटर आहेत इंटरनॅशनल आय क्यू इंटरनॅशनल आहे सिक्सर सुप्रीमो आहे प्रेसी प्रेसी स्पोर्ट्स प्लेक्स आहे ट्रोलिंग आहे आणि तसेच फोर्स या सर्वांचे आपण मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करूया कारण या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्वांचं सहकार्य ही फार आवश्यक गोष्ट होती चला सामन्याला सुरुवात होते वेळ डवडायचा नाही आणि त्या कारणास तो मी तुम्हाला जरा घाई करण्याची विनंती मित्रांनो करतो कुणीही प्लीज जरा स्टेज समोर गर्दी कमी करायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे ही वारंवार विनंती मी आपण करतो दोन्ही रिप्रेझेंटेटिव्ह आले का येस अंधेरीचा रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आलेला आहे वेदांत इलेव्हन अंधेरी संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह आणि जे अर्थात फलंदाजी करणार आणि दुसऱ्या बाजूला श्रेया इलेव्ह गोरेगाव संघाने काय सामना जिंकलाय ना एका बाजूला सुफियाने सहा चेंडू मध्ये जेव्हा आठ धावांची गरज होती त्या धावा जमवताना त्याने केवळ सात धावा जमवल्या पण सात धावा जमवल्यानंतर सुद्धा कमालीचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावरती जो दिसत होता ना तो सुफियाने दाखवला हा 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 मध्ये ना जिम ना हा आजीम के कटड़े के ऊपर जो बैठे हैं ना हेलो फ्रेंड्स जीम के यहाँ पर जो भी प्रेक्षक वहाँ पर बैठे हैं उनसे दरख्वास्त है कि आप थोड़ा बाहर जाकर इस मैच का आनंद ले लीजिए

कप सीझन पर्वामध्ये सेमीफायनलचा सा दुसरा सामना सुरू होतोय पहिला सामना काल पार पडला होता आणि बादशाह इलेव्हनने बादशाहत बरकरार राखली त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि त्यांना एक कॉल सुद्धा देण्यात येतोय बादशाह इलेव्हन संघाच्या कर्णधाराला हा पहिला कॉल असेल की आपण आल्याची उपस्थिती आपण आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तसेच ऋषी वैद्य योगेश वैद्य यांच्यापर्यंत आपण ते अपडेट सुद्धा द्यायचे आहेत बादशाह इलेव्हनला हा पहिला कॉल देण्यात येतोय आणि दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे आपण मिळतो वेदांत इलेव्हन अंधेरी आणि श्रेया इलेव्हन गोरेगाव यांच्यामध्ये सामना रंगणार आहे अर्थात मॉन्टी सर आपण नेहमी म्हणतो ना की उपांत्य फेरीचा सामना म्हटल्यानंतर एक वेगळा दबाव असतो हा दबाव विजयाचा असतो की वि... हा दबाव पराभवाचा असतो दक्षिण आफ्रिकेच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर फियर ऑफ विनिंग पेक्षा फियर ऑफ लुजिंग हे अधिक अत्याकर्षक झालेलं आहे दक्षिण आफ्रिका संघासाठी आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर ये सामन्याला सुरुवात करा मी वारंवार हीच सूचना मगाचपासून करतोय तीस मिनिटांचा वेळ पुन्हा एकदा तुमच्यासाठी निश्चित केलेला आहे घड्याळ्यात बरो बरोबर चार वाजून छत्तीस मिनिटे झालेली आहेत सामन्याला सुरुवात होते पंचांचा इशारा आलाय आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी श्रेया इलेव्हन गोरेगाव संघाचा शिवम तयार झालाय पहिला चेंडू या यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न ऐश्वर्याचा आणि ऐश्वर्या याच्यासाठी थांबणार नाहीये ऐश्वर्याला सुद्धा आपण लेदर क्रिकेट खेळताना सुद्धा पाहिलाय ना त्यामुळे ऐश्वर्याकडे तो सुद्धा अनुभव आहे की जिथे संधी आहे त्या संधीचं सोनं करायला पाहिजे नेहमी आपण म्हणतो ना की इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणं महत्त्वाचं आहे प्रोलिंगचं हे पहिलं पर्व ज्या प्रोलिंग कपचं पर्व पहिलं आहे ते कोणाच्या नावावरती असणार कोण ते गर्वाने मिरवणार याच्याकडे पाहणार आहोत आपण हाही आपण पाहतो फुलरलिंगचा चेंडू या वेळेला फुलटॉस बनून खेळून काढायचा होता चेंडू बाटच्या पट्ट्यात येत नाहीये परंतु हरकत नाहीये एकेरी धाव एकेरी एकेरी धावाने सुद्धा जसं मगाशी भरत म्हणाला होता फार छान पद्धतीने की थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल स्ट्राईक रोटेट करणं हाय सुद्धा खेळाडूचा एक महत्वाचा भाग राहतो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दुसरी धाव धाव फलकावरती आले दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ना की शिवम रिदम मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत याच गोलंदाजाने श्री इलेव्हन गोरेगाव संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेला आहे पण ती कमाल तुम्हाला साध साधावी लागते ना तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये सातत्य वारंवार दाखवावं लागतं यावेळेला मोठा फटका खेळलाय चेंडू येतोय तो लॉंग ऑफ सी मारेशेवरती क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू सी मारेशा पार पहिला चौकार प्रोलिंग चौकार अप्रतिम फटका या सजवला होता ऐश्वर्याने आणि त्याने पाहिलं होतं की एक कवरला क्षेत्ररक्षक आहे एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे एक ऑनला क्षेत्ररक्षक आहे जवळ जवळ संपूर्ण एरियामध्ये जर आपण मिडॉफच्या डोक्यावरून हात चेंडू थोडासा लॉफ्ट करू शकलो तर चार धावा आपल्याला मिळू शकतात एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता पण तोपर्यंत चेंडू आपण पाहिला ना की सीमारेषेच्या बाहेर गेलेला होता आणि अर्थातच हा प्रयत्न निष्फळ ठरला ऐश्वर्याच्या बॅटमधून निघालेला फटका ऐश्वर्याला सुद्धा आनंद देताना दिसून आला यावेळेला सुद्धा आपण पाहतोय अगदी ज्या ठिकाणी नाही नाहीये त्या ठिकाणी जागा बनवली जाते अगदी रिकाम्या जागा भरा असा जो काही प्रश्न असतो ना आपल्याला त्या पद्धतीने या जागा भरल्या जातात आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवला जातोय लागोपाठ दुसरा चौकार या अशा फलंदाजीनं तुम्हाला त्या फलंदाजी ती कलात्मकता दिसते शिवमचा हा चेंडू बघा ओवर पिच होता नव्हता याच्या या डबल माइंडेड सिच्युएशन मध्ये आपण जाऊ शकतो किंवा विचारू शकतो डिबेट करू शकतो पण त्याही पेक्षा जा तो चेंडू बॅट वर घेतला ना मला वाटतं की त्याला लाभलेली पुरेपूर उंची त्याचा उत्तम उपयोग करतोय याही वेळेला आपण पाहतो ना क्षेत्ररक्षक सिली पॉइंटला बोलवण्यात आलेला आहे हा क्षेत्रबीव अनेक वेळेला सजवला गेला पण ऐश्वर्याला त्याचा फरक पडत नाही या वेळेला जमीन लगत चेंडू खेळून काढतोय बरोबर गोलंदाजाच्या पाठीमागे हा चेंडू कसा जाईल लाँग ऑन लाँग मधून ट्रॅव्हल होईल त्याचा प्रयत्न त्याने केला गेला होता सिली पॉईंटचा हा प्रयत्न बघितल्यानंतर मला मॉन्टीसर एक आठवण येते की हा प्रयत्न सर्वप्रथम अजित वाडेकर यांनी ट्रॅप नावाने एक प्रयत्न केला होता एकनाथ सोलकर यांना बॅकवर्ड शॉर्टलेग आणि सिली पॉईंट या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आमंत्रित केले गेले आणि मग तो ट्रॅप इतका गाजला हा हा वॉट अ शॉर्ट वॉट अ टायमिंग वॉट अ एक्झिक्युशन अँड बॉल गोइंग नाउ टू द आउट ऑफ द बाउंड्री तिसरा चौकार या षटकातला पाहायला मिळतोय आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की या षटकामध्ये तीन चौकार सजवले गेलेत सोळा धावा धावलकावरती सर अंधेरी आणि गोरेगाव या दोन संघात सुरू असलेला सामना आता हे दोन्ही संघ दादा संघ आहेत या संघांना भरपूर खेळण्याचा अनुभव आजच्या दिवसात मिळाला आहे किती ताकदीने हा फटका लगावलेला आहे संपूर्ण चेंडूवर आला आहे प्रहार केलेला आहे एक जबरदस्त फलंदाजी आता आपण जर गोरेगावचा संघ पाहिला तर गोरेगावच्या संघाने लागोपाठ दोन सामने जिंकलेले आहेत आणि खास करून त्यांनी चिन्मईचा संघ जो बँड्राचा संघ होता ज्यांनी सदुसष्ट धावांची एक मोठी धावसंख्या या मैदानावर रचली होती त्या संघाला त्यांनी पराभूत केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे स्पिरिट आहे ना ते खूप मोठं वाढलेलं असणार आहे नक्कीच एका सकारात्मक ऊर्जेने दोन्ही संघ खेळत आहेत दोन्ही संघांनी चांगलं खेळावं आणि इथे उपस्थित असलेल्या आमच्या क्रिकेट रसिकांना त्याचप्रमाणे प्रो लिंक कप प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून घरी बसलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद द्यावा ऑफकोर्स पहिल्या षटकाचा खेळ संपला सोळा धावा धाव फलकावरती सफान गोलंदाजीला खूप टप्प्याचा वेगवान चेंडू टाकायचा होता गोलंदाजीमध्ये आपण पाहतो ना की असे नवीन नवीन प्रयोग आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाले आणि त्याला सफान सुद्धा अपवाद नाहीये पण काही प्रयोग असे होतात की त्यावेळेला चेंडू तुमच्या हातातून निसळतो किंवा त्याच वेळेला त्या प्रयोगांमधलं जे काही कंट्रोल आहे तो तुमचा राहत नाही हा चेंडू अर्थातच अवांतरच्या स्वरूपात धाव देऊन गेला सतरा धावा धाव फलकावरती आलात पण सफांकडून त्या आशा नक्की बाळगल्या जातील कारण त्या पद्धतीची पूर्तता त्याने याच्या अगोदर केले याही वेळेला आपण पाहतोय ना की बरोबर पुरेपूर उंचीचा वापर ऐश्वर करतोय कारण ज्याला म्हणतो ना आपण की जाग्यावरून क्रिकेट जाग्यावरून फटके सजवणं जाग्यावरून फटके खेळणं हे सर्व तू करतोय पण त्याही वेळेला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल ना ती म्हणजे की हे करत असताना तो फटका आपल्याकडून कंट्रोल कसा राखला जाईल ना त्याचा सुद्धा उत्तम अभ्यास ऐश्वर सुर्वेने आपल्या हाईटचा वापर करून मैदानामध्ये केलेला आहे षटकातील पुढचा चेंडू सफांचा हा चेंडू या वेळेला कवर पॉइंटच्या डोक्यावरून तटवायचा होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये हातात सुद्धा गेला होता आणि ज्याला म्हटलं जातं की हलवा हलवा या वेळेला झेल सुटला गेलाय आणि जर अशा प्रकारचे झेल जर सुटले गेले तर क्षेत्ररक्षकांमध्ये जे आपण लहानपणापासून ऐकत आलो बोलत आलो किंवा अनुभव घेत आलो की कॅचेस विन द मॅचेस हे कधी आपण या वेळेला दाखवणार कारण हा चेंडू जवळजवळ क्षेत्र क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचला होता आणि जर असे झेल सुटत असतील तर त्यावेळेला विचार करावा लागेल गोरेगाव संघाला क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू त्याच्याकडून फील्ड होईल तोपर्यंत एक धाव मिळते एकेरी धावानं सफानने आतापर्यंत या षटकामध्ये जेव्हा तीन तीन चेंडू टाकलेत तीन धावा खर्च केल्यात आणि धाव फलकावरती वीस धावा लागल्यात एक पूर्णांक तीन षटकांचा खेळ संपलाय वीस धावा धाव फलकावरती सफानकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा आहेत कारण या अपेक्षांची पूर्तता त्याला करावी लागेल आणि ती पूर्तता करताना विकेटच्या तो निघालाय बघा जितेशचा हा अफलातून फटका पाहायला मिळतो तो म्हणतो ना आपण एक एक, 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 एक वेगळ्या पद्धतीचा टॅप शॉट त्याने खेळलाय आणि हा फटका कुठे जातोय तो मिड मिडविकेट क्षेत्रामध्ये म्हणजे ताकद बघा फटक्यातली क्षेत्ररक्षक तिथे पडलाय पण त्याच वेळेला चेंडूच्या फलंदाजाची ती फलंदाजी ती ताकद सुद्धा आपण या वेळेला इग्नोर न करता इग्नोर करू नये बघा किती सुंदर फटका खेळलाय ऑपस्टमच्या जवळजवळ बाहेरचा चेंडू होता पण ज्या पद्धतीने ऐश्वर्य सुरुवे ने हा फटका टॅप केलाय ना तो अफलातून पद्धतीने केलाय ही अनोखी ताकद आहे म्हणजे किंवा मी म्हणेन की ही अनोखी अशी व्यू नीती सुद्धा आहे की तुम्हाला क्षेत्ररक्ष कुठे नाहीये म्हणजे अगदी आमच्या कोकणातल्या कोळीवाड्याच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर मच्छी कुठल्या एरियामध्ये भेटणार आहे तिथंच जाळं फेकायचं आणि तिथूनच मच्छी उचलायची अशा पद्धतीने ऐश्वर्याने ते जाळं फेकलं फटक्याच्या रूपाने आणि त्याला यश मिळालं सर नक्कीच तो खूप छान पद्धतीने खेळतोय खास करून तू बघितलंस तू त्याला टॅप म्हणालस मला आठवतं प्रेमनाथ भांजी याला मी एकोणीसशे सत्याऐंशी साली पाहिलं होतं मालवणीच्या मैदानावर एक उसळी घेणारा चेंडू उजव्या एसटीवर होता आणि त्याने त्याला अपर टॅप केला होता आणि अपर टॅप करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला होता मी अनेकांचे खेळी पाहिली मात्र तो फटका मी आयुष्यात विसरत नाही अविस्मरणीय फटका होता माझ्यासाठी प्रेमनाथ भांजीचा आणि झेल सुटल्यानंतर त्याची परिणिती आपण पाहतोय ना मैदानावरती कशा स्वरूपाची झाली की इथे एक चौकार आला त्यानंतरचा हा फटका सुद्धा कवरच्या डोक्यावरून सजवला गेला दोन धावा आल्या सव्वीस धावा धाव फलकावरती ऐश्वर सुर्वे मैदानामध्ये वेदांत इले व नंदेरी संघासाठी संघाचा कर्णधार या नात्याने केवळ धावा जमवतोय जोडतोय असं नाही मी म्हणणार तर आता धावा ठोकतोय असं म्हणावं लागेल या पद्धतीची व्यू नीती ऐश्वर्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आठ चेंडूत अठरा धावा त्याने बनवल्यात आणि त्याला साथ देतोय जितेश तीन चेंडूत सहा धावा बनवून या एकेरी धावानं अर्थातच समीकरण बदललंय दोन षटकांचा खेळ संपतोय सत्तावीस धावा धावफलकावरती बारा चेंडूंचा खेळ संपल्यानंतर सफांचं हे षटक अर्थातच अकरा धावांचं राहिलं त्या षटकामध्ये अपेक्षा होत्या की या षटकात एखादी विकेट मिळेल त्याच्या संघाला म्हणजेच गोरेगाव संघाला पण तसं काही घडलेलं नाहीये बारा चेंडूंचा खेळ संपल्यानंतर सबकुच ऐश्वर्य अशा पद्धतीचं ऐश्वर तो उभं करतोय पण ऐश्वर संपन्न होण्यासाठी नऊ मिनिटं दहा मिनिटं झालेली आहेत दहा मिनिट झालेले आहेत आणि दोन षटकांचा खेळ संपलाय पुढच्या वीस मिनिटांमध्ये आपल्याला चार षटकं पूर्ण करायची याची नोंद क्षेत्ररक्षण संघाने घ्यायचे आहे अदरवाईज तुम्हाला केलं जाईल ना संदीप माणसाच्या माणसाला झालेले डंख त्याला वेळोवेळी नवीन पंख देऊन जातात आणि काटा रुतल्याशिवाय ना संदीप तुम्हाला यशाच्या वाटा मिळत नाहीत आणि हाच खरा यशाचा सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत आपल्याला ऐश्वराच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय सर आणि या तुम्हाला तुमच्या वाटा निर्माण कराव्या लागतील कारण अलीकडच्या काळामध्ये फक्त तुम्ही कुणीतरी तुम्हाला संधी देणार आहे अशातला भाग जर बघत बसलात तर ती संधी मिळणार नाही बघा वाटा निर्माण केल्या गेल्या आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर त्याला फाटा सुद्धा फोडण्यात आल्या चार धावा मिळाल्या आणि चार धावाने धावसंख्या पोचले एकतीस पर्यंत जबरदस्त खेळी खेळतोय मी नेहमीच म्हणत असतो की चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना नजर आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी आपण सांभाळून वापरल्या तर आपल्या आयुष्यात वादळ निर्माण होत नाही मात्र इथे एक वादळ आता आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमारशीच्या बाहेर खूप छान फलंदाजी ऐश्वर्याची आणि यावेळी हा फटका खेळला तो जितेशने पुन्हा एकदा जितेशच्या बात मधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळालेला आहे गगन चुंबी गगन भेदी आणि आणखीन एक छक्का शॉट अशा प्रकारची फलंदाजी आहे खूप छान पद्धतीने खेळतोय संकटांना टाळून पळून जाण्यापेक्षा संकटांना भेदून पुढे गेल्यानंतर आयुष्य ठोकून जगता येतं या ठिकाणी गोलंदाजांना ठोकून काढतोय फलंदाज सहा धावा मिळवतोय अफुलातून फलंदाजी केली जाते जितेशच्या द्वारे एक चौकाराला बॅटमधून एक षटकाराला धावसंख्या धावफलकावरती सदतीस लागले आणि या षटकामध्ये आणखीन एक मोठा फटका हाही चेंडू सीमा रेषेवरती पलीकडे जाणार असं वाटत असताना काय कॅच पकडलाय वॉड अ कॅच कॅच ऑफ द डे असं म्हणावं लागेल आजच्या दिवसभरातील एक नेत्रदीप क्षण आपण पाहिला क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांनी जर अशी साथ दिली तर नक्कीच या मैदानामध्ये गोरेगाव संघ कमबॅक करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय जितेशने फटकेबाजी केली मात्र हा जो कॅच आहे ना मला आठवते तो दिवारचा पिक्चर ज्यामध्ये अमिताभ बच्चन शशी कपूरला विचार बोलतो की मेरे पास प्रॉपर्टी है मेरे पास बंगला है मेरे पास बँक बॅलेन्स आहे पास गाडी है क्या है तेरे पास आणि शशी कपूर त्याला स्वाभिमानाने उत्तर देतो की मेरे मेरेपास माँ म्हणतो फटके झाली फटकेबाजी झाली पण हा कॅच आहे ना हा कॅच इथे पाहिल्यानंतर हा क्षेत्ररक्षक संपूर्ण सामन्यामध्ये हिरो ठरतो ॲब्सोल्युटली आणि हे कसं असतं माहिती आहे का तुम्हाला आता या गोलंदाजाकडे असणारं ॲग्रेशन बघायला मिळेल आणि ते क्षेत्ररक्षकाने अॅग्रेशन निर्माण केलं आता धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय एक गडीबात सदतीस धावसंख्या धावफलकावरती फलकावरती असं अग्रेशन आपण अनेक वेळेला पाहिलं माईक टायसन जेव्हा मैदानामध्ये यायचा तेव्हा तो नेहमी म्हणायचा की अनेक वर्षांची गरिबी मी पाहिलेली आहे त्या गरिबी मला जेव्हा जेव्हा खेळायला मैदानात येतो तेव्हा ती गरिबी हटवते ती गरिबी हटवण्यासाठी मी मैदानात या पद्धतीने खेळलेलो आहे दुसऱ्या बाजूला मिल्खा सिंगने म्हटलं की मला ते बॉर्डर होतं होतं भारत पाकिस्तान सगळ्यात की मला ते डोक्यामध्ये नव्हतं ठेवायचं ते ऍग्रेशन दाखवलं हे ॲग्रेशन जे क्षेत्ररक्षकाने तिथे दाखवलं ना खेळाच्या भावनेतून आलेलं ते फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं याच पद्धतीने तुम्ही मैदानात जेव्हा खेळता तेव्हा प्रतिस्पर्ध्यावरती कुरघोडी करू शकता प्रतिस्पर्धाला खिंडीत पकडू शकता जे क्षेत्ररक्षकांनी इथे दाखवलं आणि गोरेगावचा मार्ग तयार सुरू झाला आपण पाहिला फलंदाजी आणि गोलंदाजी बद्दलच बोलत होतो मात्र त्या क्षेत्रक्षर सांगितलं अरे आम्ही सुद्धा मैदानात आहोत खूप सुंदर झेल घेतलाय प्रशंसनीय तारीफ करावी लागेल उभा होता आणि आणि अगदी अंतिम क्षणापर्यंत थांबला झेल घेतलाय या ठिकाणी आणखीन धावा येत आहेत त्या संदीप अडतीस धावा धाव फलकावरती लागल्यात चाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात दोन पूर्णांक पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर शेवटचा चेंडू दा� येणं बाकी आहे यावेळी आपण पाहतोय आमच्या बंड्या बॉईज आणि राजेंद्र इलेव्हन संघाचा हुकमी एक्का गोलंदाज सुरेश गडेकर माहीम येथून त्याचा प्रवास सुरू झाला आणि मग त्यानंतर संजय पोतनी साहेबांनी त्याला आपल्या संघामध्ये घेतलं बंड्या बॉईज आणि राजेंद्र इलेव्हन या संघासाठी त्याने नेहमीच घातक गोलंदाजी केली आपण नेहमीच मंदार गरुडेला फलंदाजी करताना पाहिलं भरत वाघेला चुवाला फलंदाजी करताना पाहिलं संतोष सक्सेना त्यामध्ये आपण पाहिला जम्बो पाहिला जोनस पाहिलं धावसंख्या संख्या आपण पाहूया चाळीस एक गडी बाद चाळीस मात्र सुरेश गडेकर हा सलामीला यायचा आणि गड जिंकून जायचा संदीप आणि असे गड जिंकणारे खेळाडू मैदानामध्ये असणं आणि त्यांचं मार्गदर्शन लाभणं ही सुद्धा तितकीच आनंदाची गोष्ट असतं अभिमानाची गोष्ट असतं इथे आपण पाहतोय श्रेया इलेवन विरुद्ध वेदांत इलेवन अंधेरी यांच्यामध्ये सामना तीन षटकांचा खेळ संपलाय चाळीस धावा धाव फरती आणि केलं की सुरेश गडेकर या ठिकाणी उपस्थित त्यांचा आपण अर्थातच या ठिकाणी राजेश कोपकर मॉन्टी सर यांच्या वतीने वर्णन सुद्धा आपण ऐकलं त्यांचं आगमन थोड्याच वेळाने या ठिकाणी व्यासपीठावरती होईल पण तत्पूर्वी वळूया या मैदानात जिथे या मैदानात फलंदाज बाद होतोय त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत पण व्यासपीठावरती एक सन्माननीय मान्यवर उपस्थित झालेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री संदीप मोहन सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर हे यस यांच्या वतीने बोलतो बोलतो मी येतो तिथपर्यंत यांच्या वतीने ही पारितोषिका आम्हाला सन्मानित करण्यात आलेली आहेत संदीपजी सावंत यांची गोरेगावमधील एक स्पर्धासुद्धा मला समालोचनासाठी त्यांनी संधी दिली होती आणि संदीप सावंत यांचा अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ती एक मोठी स्पर्धा त्यावेळेला झाली होती त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली होती आणि सदैव मराठी माणसासाठी मराठी माणूस उभा राहिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्हाला संदीप सावंत संदीप सावंत यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला, आहे त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो नक्कीच महाराष्ट्र शुरांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र पंतांचा महाराष्ट्र तंतांचा महाराष्ट्र लोककलावंतांचा आणि महाराष्ट्र संदीप मोहन सावंतांचा ॲब्सल्युटली टू तीन पूर्णांक एक षटकांचा खेळ संपलाय दोन गडीबाद चाळीस दवा, शिरू गोलंदाजीला आलाय आणि सर आपण पाहतोय ना की या चौथ्या षटकामध्ये प्रोलिंग षटक ज्याची आपण संपूर्ण दोन दिवसामध्ये चर्चा केली या षटकामधली गणित थोडंसं समीकरण बदलणार आहे शिरूकडे ना तो भन्नाट वेग आहे बघा आता सुद्धा आपण पाहतोय ना टप्पा घेतल्यानंतर जितक्या वेगाने तो चेंडू एषटी रक्षकापर्यंत ट्रॅव्हल होतोय ना फलंदाजाला संधी मिळत नाहीये अक्रॉस द लाईन जायचं किंवा त्याच वेळेला चेंडू बॅटवर कधी घ्यायचा याच्यामध्ये डबल माइंडेड सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो ना ती पाहायला मिळते बॅट्समनची दोन गडी बाद एक्केचाळीस धावसंख्या दाव या षटकामध्ये अद्यापपर्यंत एकच लोअर फुल टॉस भरून खेळून काढला चेंडू जाते विकेट सीमा रेषेच्या बाहेर रियासिडीज प्रयत्न असफल ठरतोय आणि चेंडू सीमा बाहेर ट्रॅव्हल होतोय प्रोलिंग चौकार आपल्याला परत एकदा पाहायला मिळतोय रवीच्या बॅटमधून निघालेला हा चौकार जिथे असं वाटलं होतं की धावा कुठेतरी आता वेदांत इलेव्हन अंधेरी संघाच्या स्तब्ध ठेवण्यासाठी आता गोलंदाजी डोकं गोलंदाज डोकं वर काढत आहेत तिथे मात्र असं होणार नाहीयेत हे वेदांत इलेव्हन अंधेरी संघाचे आलेले फलंदाज सुद्धा दाखवत आहेत आणि म्हणूनच मी म्हणतो ना की टेनिस क्रिकेट केवळ एक दोन क्रिकेटपटूंचे नाहीये त्यात अनेक स्टार आहेत फरक फक्त एवढाच आहे कुछ लोगो की कहाणी छिप जाती है कुछ लोगो की कहाणी छुप जाती आहे नक्कीच संदीप तो अगदी बरोबर म्हणालास या ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज खेळतायत मला असं एवढंच म्हणावं लागेल की जगातील बहुमूल्य संपत्ती कोणती असेल ना तर ती मेहनत आहे आणि उत्तम जोडीदार कोण असेल ना तर तो, तो आत्मविश्वास आहे आत्मविश्वासाने यावेळी हा फटका खेळलाय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर प्रोलिंग चौकार सावंत साहेबांचं स्वागत सुस्वागतम केलं जात या चौकाराने बल्ला तलवार बन गया और यलगार हो गया अशा पद्धतीने वर्णन करावं लागेल दोन चेंडूमध्ये दोन चौकार बघा दोन्ही लोअर फुलटॉस बनवले या अगोदरचा वायडेश मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि त्यानंतरचा हा कवर पॉईंट रिजनमध्ये गोलंदाजाला असं वाटलं होतं की या चेंडूवरती फलंदाज तितक्या छान पद्धतीने तो अँटिसिपेट करणार नाही पण तो केवळ तुझा भ्रम आहे आणि गोलंदाजाला भ्रमामध्ये ठेवणं ही खऱ्या अर्थानं फलंदाजांची खासियत आहे हे आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने दाखवलं विराट कोहलीने भारतासाठी दाखवलं ॲडम गिलक्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी दाखवलं शंतनू गायचोरने मुंबई क्रिकेटसाठी दाखवलं ऋषी वैद्यने अनेक भारतीय टेनिस क्रिकेटच्या संघांसाठी दाखवलं आणि आज मैदानामध्ये रवी सुद्धा हेच दाखवतोय की इथे जेव्हा वेदांत 11 अंधेरी संघाकडून तो फलंदाजी करतोय फलंदाजीला आल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढच्या दोन चेंडूवरती त्याने जे दोन चौकार वसूल केलेत ना आपल्या फलंदाजीतली जिगरबाज वृत्ती तो मैदानादावर वॉडा शॉट वन अगेन इट्स अ सुपर सेबी उपर वाला सिक्स शॉट ऑफ द डे शॉट शॉट ऑफ ऑफ द द मॅच अँड क्रिकेट इज अ फेस्टिवल होली इज अ कलरफुल दिवाळी हा अप्रतिम फटका या वेळेला सजवला ओवर पिच चेंडू बनून आमच्या कॅमेरामॅन दिशेने भिरकावून दिला या सहा धावेने धावसंख्या वाढून पोहोचली ती अर्थातच पंचावन्न पर्यंत यावेळी आदरणीय श्री सुरेश सुरेशजी गडेकर साहेबांना आम्ही विनंती करतो आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे चौथ्या षटकामध्ये ज्या पंधरा धावा येणं गरजेच्या होत्या चा त्या शिरूच्या चौथ्या षटकामध्ये पंधरा धावा येत आहेत आणि त्याच्यामुळे हा तिसरा संघ असणार आहे जो अर्थातच वेदांत इलेव्हन अंधेरी हा संघ आहे आणि त्याच्यामुळे दहा धावांचा बोनस मिळतोय फिफ्टी सिक्स धावसंख्या धावपलकावरती होती आता ती सरळ सिक्स्टी सिक्स पर्यंत पोहोचले सासष्ट धावा धावपलकावरती तर संदीप ज्यांची तू वाट आवर्जून पाहत होता असं ते म्हणजे आपले सुरेश गडेकर साहेब यावेळी आलेले आहेत वेलकम सुरेश राजेंद्र इलेवन बंड्या बॉईज या संघासाठी खेळताना माहीममधून तुझा प्रवास सुरू झाला माहीम मोरी रोड अरे आम्हाला सोडून हा असा बोरोईला कसा काय जातो अशी चर्चा आणि मग तू आलास तुझ्या हातात चेंडू दिला आणि मग तू बॉलिंग केलीस मग तुझ्याबरोबर भरत वाघेला होता मंदार गरुडे होता संतोष सक्सेना होता पापे होता सुयोग होता नक्कीच जोनस होता जंबो होता या या लोकांनी तुझ्या हातात चेंडू दिला आणि तू चेंडूचं तू सोनं केलं होतंस आज इथे एक चेंडू आहे यावेळी चेंडूला खाऊन काढला आहे ते ऑफ ला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुरेश आज तू मैदानात नाहीस तर तू आज अगदी आज सन्मान कक्षात आहेस अतिथी मंचावर आहेस काय नेमकं तू या क्षणी तू काय बोलू शकतोस एकदम बॉलची क्वालिटी आहे ना आजची एवढी म्हणजे टाकण्यासाठी एकदम जबरदस्त बॉल आहे आणि एकदम हेवी पहिल्याच्या बॉल काळी आमच्या बॉल कसे जरा हलके होते आणि हे कसे आहेत एकदम बुटा कसे एकदम यॉर्कर टाकण्यासाठी जी मजा हो आहे ती वेगळीच आहे जा। संदीप जर तुला एक षटक दिलं तर किती विकेट्स काढशील या बॉलने चार तर नक्कीच क्या बात कॉन्फिडेन संदीप आपण पाहतोय चार विकेट नक्कीच काढतील संदीप तू जर पाहिलं आमचा सुरेश गोलंदाजी करायचा भल्या भल्या फलंदाजांना खिंडार पाडायचं छाती धडकायची या आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षात संदीप कडे थँक यू सुरेश याच दरम्यान व्यासपीठावरती विपुल बाईचे आमचे मित्र समीर जी परब हे उपस्थित झालेले आहेत मी शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो आपण या स्पर्धेला उपस्थित झाला परब साहेब त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो काबिल दोस्तो का होना भी शायद तकदीर होती है और बहुत कम लोग होते हातो में जिनकी ये लकीर होती है आपले दोस्त इथे आले आहेत दोस्त अच्छी जी परिभाषा है दूर रहकर भी जो पास हो औरों से ज़्यादा खास हो सबसे प्यारा उसका एहसास हो और तकदीर से भी ज़्यादा उस पर भरोसा और विश्वास हो असे आपले दोस्त मित्र चित्र चरित्र आलेले आहेत समीर परब स्वागत आहे आपलं त्यांचं स्वागत केलं जाईल विपुल पांडुलकर या स्पर्धेचे अर्थातच आयोजक या नात्याने प्रोलिंग कपच्या माध्य स्पर्धेला उपस्थिती दर्शवल्याबद्दल समीरजी परब यांना या ठिकाणी धन्यवाद देतील आणि त्यांचं यथोचित मानसन्मान आणि स्वागत करतील समीरजी परब आपण येथे उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा घ्या तुमच्यासाठी आणखीन एक लॉफ्टेड वॉट अ शॉट वन्स अगेन इट्स अ कडक कडक धडक आणि बेधडक सर्वोत्तम धावसंख्या संधी पाहायला मिळते सत्याहत्तर धावा धाव फलकावरती आणि ज्या प्रकारे हा फटका रवीच्या बॅटमधून आपण पाहतोय ना रवी ते अग्रेशन मैदानामध्ये दाखवतोय बघा किती जोरात फटका त्याने लगावलाय आणि मग फटका लगावल्यानंतर त्याला आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावरती संपूर्णपणे झळकताना पाहायला मिळाला कारण स्पर्धेतली हायेस्ट धावसंख्या सर्वोच्च धावसंख्या त्याने नोंदवले ती म्हणजे अठ्ठ्याहत्तर धावसंख्या दोन गड्यांच्या द्या अठ्याहत्तर धावा झालेल्या गुणवत्ता लागते असं नाही तर जिद्द आणि छाती लागते ती तर यावेळी आपल्या अतिथी कक्षामध्ये आहेत आदरणीय श्री सुरेशजी गडेकर साहेब मी विपुलजी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा हो दोन दादर द्या आपण पाहिलात बीएसटी मध्ये त्यांनी खूप आपला पूर्णपणे हा दोन दादर द्या दोन काळा चौकी द्या दोन माहीम द्या आणि दोन बोरोली द्या ही ही वाक्य खूप महत्वाची आहेत एस मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे सुरेशजी आपली गोलंदाजी आम्हाला सदोदित लक्षात राहील आजही त्यांच्या डोक्यावर जी कॅप आहे ती कॅपवर त्यांनी ते बेस्टच लिहिलेलं आहे आपण आपली कॅप बघू शकतो विपुल त्यावर सुद्धा त्यांनी बेस्ट लिहिलेलं आहे एक टेन पी एल एक बेस्ट ऋषी वैद्य योगेश वैद्य सुरेश गडेकर बी सी पाटील असे आता एक एक सगळेच तारे सितारे या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत मंच कसा सजलेला आहे या ठिकाणी मी नक्कीच म्हणू इच्छितो संदीप की भाजीवर जर माशी बसली आणि आपण तिचं वजन केलं तर काहीच वजनामध्ये फरक पडणार नाही परंतु तीच माशी जर सोन्यावर जाऊन बसली तर तिचं डायरेक्ट जो भाव आहे ना तो दहा हजार होऊन जाईल म्हणूनच आपण कुणाबरोबर बसावं याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच ऋषी वैद्य आला सुरेश आल्यानंतर मी माझी चेअर थोडीशी आणखीन बाजूला सरकवली जेणेकरून माझी किंमत खूप वाढेल थँक्यू ऋषी थँक्यू सुरेश आपण इथे आलेलो आहात आपल्यामुळे आम्हाला खूप मोठा मोठा आनंद मिळतोय आम्ही खूप धमाल करतोय हे सर्व मॉन्टी सरांनाच सुचू शकतं तीन गडी बाद एकोणऐंशी धावसंख्या धावफलकावरती लागले पाचवं षटक अर्थातच सुरू होतं ते आता संपलंय असं जाहीर केलं पंचांनी आणि नाही एक पाचवं षटक संपलंय असं जाहीर केलंय पंचानी त्यामुळे पाच षटकांचा पाच षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती ऐंशी धावा लागल्यात संदीप आज जर तू पाहिलंस तर समालोचन कक्षामध्ये आमचा ऋषी आहे आमचा सुरेश आहे ऋषी आज एक स्टेटस आहे सुरेश आज एक स्टेटस आहे तुमच्या दोघांनाही मी नेहमीच म्हणतो की आपण रोज स्टेटस बदलतो त्याने आयुष्य बदलत नाही आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेटस बनवावं लागतं आणि मग त्यामुळे आयुष्यामध्ये बहर येतो बहार येते यस ऋषी थँक्यू पुन्हा एकदा संदीपकडे एकी इलेव्हन काळा चौकी आयोजित माननीय श्री रवींद्र कोरडे साहेब आपण ही स्पर्धा पाहणार आहोत शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज गोरेगाव संघाकडून सेमी फायनल मध्ये आपण ऐंशी धावा पाहतोय आणि या सामन्यावर नक्कीच नजर असेल ती बिलालच्या संघाची म्हणजे बादशाह इलेव्हन मानखोरची बादशाह इलेव्हन मानखोर या संघाला विनंती असेल की आपण आल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत आपण पोचवायच्या या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला गेलाय चेंडू बराच काळ हवेत आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये ही क्षेत्ररक्षणाची साथ सुरुवातीपासून लाभले फलंदाजाने थोडंसं कंबड जरूर मोडलं होतं गोलंदाजांचं पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये अशा पद्धतीने धावांचा आले होणार नाही याची अर्थातच क्षेत्ररक्षकाने काळजी घेतली त्यामुळे आणखीन एक फलंदाज बाद होतोय उपांत्य फेरीचा हा सामना सुरू आहे आणि उपांत्य फेरीच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक कॅश प्राईज आहे आणि ते म्हणजे प्रमोद केळसकर साहेब यांच्या वतीने हे कॅश प्राईज असणार आहे प्रमोद केळसकर साहेब यांनी हे पारितोषिक आमच्यासाठी डिक्लेअर केलेलं आहे या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल सामनावीराचा मानकरी ठरेल त्याच्यासाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक असणार आहे तर पाहणार आहोत आपण की कोणता खेळाडू सामनावीराचा मानकरी होईल तोपर्यंत संदीप यादवच्या पाठमधून हा फटका सजवला गेला आणि हा चेंडू सीमा रेषा पार करून गेलाय की नाही पंचांकडून इशारा ना येणं बाकी आहे अजून पाहिलं जाईल वाट अर्थ वाट पाहिली जाईल त्याच वेळेला थोडं सुद्धा केला जाईल परंतु पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय की तो चेंडू सीमारेषेच्या मध्ये अडवला गेलाय संदीप यादवने आल्या आल्या मोठा फटका खेळला होता शिरूच्या या गोलंदाजीवरती शिरूला सुद्धा वाटलं होतं की संदीप कदाचित थोडासा ऑपस्टमच्या बाहेर गेलाय तर कवरला हा फटका बिरकावून देईल पण त्याला पिच प्रकारचा चेंडू मिळाला मग त्याने त्याच पद्धतीचा फटका सजवला सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं ना की बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण तो चेंडू आपल्याला असं वाटतं की फलंदाज एका अँगलमध्ये आला तर तो त्याच अँगलमध्ये तो फटका उचलेल पण तो अलीकडच्या काळामध्ये असे अनोखे फटके सजवले जातात प्रॅक्टिस मेक्स मॅन में परफेक्ट असं म्हणतो पण मी म्हणतो बेटर प्रॅक्टिस मेक्स यू अ मोर बेटर आणि तेच मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळालंय संदीप यादवच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक अर्थातच रवीच्या बॅटमधून निघालेला एकेरी धावाचा फटका त्यामुळं स्कोर चेंज होणार आहे धावफलकावरती धावसंख्या लागले चार गडी बाद ब्याऐंशी मोठी धावसंख्या सर कारण या मैदानामध्ये आतापर्यंत आपण चाळीस पंचेचाळीस सुद्धा चेस होताना पाहिलेला नाहीयेत अशा वेळेला तब्बल डबल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ब्याऐंशी धावा धावफलकावरती आणि आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद पाच गडी बाद ब्याऐंशी ही धावसंख्या धाव फलकावरती एका मोठ्या धावसंख्येकडे कूच करताना प्रत्येक फलंदाज आपण म्हणतोय ना तो एक मुमेंटन महत्त्वाचा असतो ना म्हणजे मी जसं काल म्हणालो होतो की मुंबईच्या संघामध्ये एक लीगसी आपल्याला पाहायला मिळाली भारतीय संघामध्ये सुद्धा आपण ती नेहमी अलीकडच्या काळामध्ये पाहतो ऑस्ट्रेलियन संघामध्ये ती आपण बघायचो की मॅथ्यू हेडन नंतर मग त्याच्यानंतर डॅमियन मग 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 त्याच्यानंतर त्याच्यानंतर रिकी स्टीव्हॉन डॅरेल त्याच्यानंतर मायकल बेवन अलीकडच्या काळामध्ये अर्थातच अनेक असे क्रिकेटपटू आणखीन जोडले गेले मग कोणाकोणाला तुम्ही बात करणार इथे सुद्धा आपण टेस्ट पाहिलं ना की वेदांत इलेव्हन अंधेरी संघाच्या ज्या फलंदाजाने अप्रतिम इनिंग सजवली त्या रवीचं या ठिकाणी कौतुक होईल कारण त्याने मैदानामध्ये सव्वीस धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि त्यानंतर स्वतःच्या संघाचा डाव सुद्धा तितकाच पुढे नेला पंचांकडून तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल ती म्हणजे अर्थातच जो काही निर्णय आहे तो तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अपील केलं गेलंय पण तत्पूर्वी ज्या ब्याऐंशी धावा उभारलेल्या आहेत त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल सर नक्कीच या सहा षटकात ब्याऐंशी धावा या ठिकाणी चोवीस धावा पंचवीस धावा तीस धावा पस्तीस धावा असंच आपण पाहत होतो एका संघाला आपण पाहिलं होतं ते काल ते म्हणजेच अभ्युदयचा महा महाराजा काळा चौकी हो या संघाने पंच्याहत्तर धावा केल्या होत्या त्यानंतर आपण चिन्मयच्या संघाला पाहिलं होतं बँड्राचा च चिन्मयच्या संघाने त्याने त्यांनी सदुसष्ट धावा केल्या होत्या आणि आता खऱ्या अर्थानं आणि धावा कोणत्या सामन्यात केल्या जात आहेत त्या पण ब्याऐंशी धावा सेमीफायनलमध्ये आणि कुणाच्या विरुद्ध केल्या जात आहेत ज्या संघाने गोरेगावने ज्या चिन्मयने सदुसष्ट धावा केल्या होता त्यांना छोट्या धावसंख्येत रोखलं होतं त्या संघाबरोबर डिसिजन पेंडिंग आहे तर या ठिकाणी शाहरुख भाईचं स्वागत झालं शाहरुख भाई वो गॉगल यार पक्का चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे चला फिल्डिंग लावून घ्यायचे आणि मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करायचे सर्वांनी मॅच चालू करायची फलंदाज आलेले आहेत अंपायर्स वेदांत इल आपण फिल्डिंग वरती कॉन्सन्ट्रेट करायचंय फलंदाज मैदान आतमध्ये आलेले आहेत लगेच सुरुवात करायची चला मॅच ला सुरुवात होतीये वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत पाहतात कप सीझन वन आणि या सीझन वन मधील दुसऱ्या दिवसातील सेमी फायनल नंबर दोन आणि या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत एका बाजूला श्रेया इलेवन गोरेगाव एक मोठ्या आव्हानाचा बाटला करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि काल जसं मी म्हटलं होतं कोई भी लक्ष म्हण इन्सान के लक्ष से, कोई भी लक्ष मनुष्यक्य साहस्य बडा नाही होता हारावही जो लढा नाही आणि आता तो जो क्षण आहे तो आलाय त्या क्षणाला जर आपण बघितलं तर गोरेगावला आपल्यास करायचंय पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते खूप छान रीतीने ऐश्वर्याने हा चेंडू हाताळला कोणत्या प्रकारच उत्तर नव्हतं सुफियानकडे झळ टाकण्याचा प्रयत्न खोल टप्प्याचा चेंडू त्याला फक्त दिशा दिली सन्मानजनक या चेंडूला खेळला आणि एक धाव धावून कंप्लीट केली जातीय बघा सन्मान तर करायचा परंतु त्या सन्मान करून चालणार नाही आता धावा सुद्धा आल्या पाहिजेत आणि त्या धाबा कशा बनतील याच्यासाठी आता विचार करायचा आहे चौऱ्याऐंशी च लक्ष आहे एटी फोर इट्स ह्यूज टार्गेट मोठा टार्गेट आहे आणि या मोठ्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी गोरेगावकर आता सज्ज झालेत आणि असं असताना सुरुवातीचे तीन चेंडूचा खेळ झाला आणि दोन धाबा धावपलकावर ऐश्वर्याचं शेड खूप महत्वाचा आहे निर्णायक आहे ऐश्वर्याने आतापर्यंत प्रारंभिक षटक हाताळलाय आणि आता, हाता आता सुद्धा तेच षटक हाताळत असताना विनिंग कॉम्बिनेशन कोणत्याही प्रकारे तुटणार नाही याची त्याने दक्षता घेतली आहे आणि त्याला अनुसरून तो गोलंदाजी मार्कवरती आला उजवाष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेडू जास्त बाहेर असल्या कारणाने पंचांनी दंडित केलंय एक्स्ट्राचे पण एक धाव दापलक्यामध्ये ऍड होईल जसं की मगाशी संदीपजी सरांनी सांगितलं की टार्गेट किती आहे त्यापेक्षा त्या टार्गेटला कशा प्रकारे करू शकतो याचं कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर मॅचच्या जवळ तुम्ही जाऊ शकता त्या टार्गेटला तुम्ही हासिल करू शकता मग ते टार्गेट कोणतंही असो कारण समोरच्याने तर आपल्याला सुद्धा करता येईल ते शक्य आहे म्हणूनच बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेडू निघून गेलाय ऑन ड्राईव्हच्या रुपाने मिडॉनचा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात होता खूप चांगली फिल्डिंग फेकी झाली सिंगल दाव येत असताना धावपलक्यामध्ये एका धाब्याची वृद्धी होती पाच चेंडूचा खेळ पाच धाबा धावपल करते शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर प्रोलिंग ओव्हरला दोन संघांनी मोठं केलं आणि त्या दोन्ही संघांनी आपला मोठं धावपलक दाखवलं इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू इनफील्ड मध्ये तैनात क्षेत्रक्षकाने अडवलाय अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय एका धाब्यानेशी सहा धाबा धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या येत आहेत एलन गोरेगाव या संघासाठी खूप सारी चर्चा झाली परंतु मागील इनिंग मध्ये जो काही ब्लास्ट केला ईश्वराने सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये जे काही चौका तशा बॅट मधून आले ते या मॅच वरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारे ठरले आणि फक्त बॅटने चेंडूला मारलेला नाहीये ज्या वेळेला वेदांतीला नंदरीचा संघ खेळत होता त्यांनी जी काही फटकेबाजी केली ती फटकेबाजी त्या चेंडूवरती पडणाऱ्या माराबरोबरच दिमागावरती सुद्धा एक आघात होत होता आणि त्या दिमागावरती झालेल्या आघाताने या मॅचला या पहिल्या इनिंगला मोठ्या धावामध्ये तब्दील केलं कन्वर्ट केलं आणि धावपलक त्र्याऐंशी वरती जाऊन थांबलं आणि चौऱ्याऐंशी लक्ष ठेवलं गेलंय योगेश षटक घेऊन आलेत आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू जास्तच बाहेर असल्याकारणाऱ्या पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत शशी साठम सर सांगतायत की हा चेंडू स्पैर आहे वाईट आहे आणि त्यामुळे अतिरिक्त धाव धावपलक्यामध्ये ऍड होते बघा डब्ल्यू डी वाला वाईट असतो ठीक आहे परंतु ज्या वेळेला तो, तो वेळ जर का आली तर मात्र नव्हतं आणि यावेळेला बाय शॉट फॉलोविंग स्वीप चेंडूला फेकू दिला सी का पार प्रो लिंक षटकार बिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश लाभले पहा ज्या वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी होते म्हणजे नॅचरल कट होत असतो चेंडू लेफ्ट हँडर गोलंदाजाचा त्यावेळेला कशा प्रकारची बॅटिंग करावी याचं जिवंत उदाहरण इथे सुफियाने प्रदर्शित केलं कशा प्रकार हा लपेटला बघू शकता चेंडू सीमा का पार हो वन्स अगेन परंतु यावेळेला बाहेर नाही काढला जडमळ टाकण्याचा प्रयत्न यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू हाताळला गेला परंतु कोणत्याही प्रकारे फलंदाजाकडे त्याचं उत्तर नव्हतं निर्धाव चेंडू सांगता होते आणि चांगला कम बॅक एका षटकारानंतर ज्या वेळेला जो षटकार मारला गेला त्या प्रकारचा षटकार येतो त्यावेळेला योग्य ती नसियत योग्य ती नसियत म्हणजेच काय तर आगमन होतंय आगमन होतंय अशा विशेष अतिथींचं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो पाहत होतो आणि तसेच या प्रोलिंग कपला चार छान लगावण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून मान्यमाचं टी शर्ट आपण पाहिले त्याचबरोबर या बॅटेत पाहतोय आणि खूप मोठी सहकार्याची भूमिका लाभली आहे प्रेसी अंकल यांचं या ठिकाणी आगमन होत मी विनंती प्रेसी अंकल न की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन असं आहे आपलं सहर्ष स्वागत प्रोलिंग कप वन सिटी वन पॅशन वन कप च्या वतीनं आगतम स्वागतम सुस्वागतम तरुण भाई आपलं सुद्धा सनीबाई आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आज पुन्हा एकदा सोनीबाईंची सुद्धा उपस्थिती लाभते क्रिकेटवरती नितांत आणि अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे खूप सारे प्लेयर त्याच्यामध्ये प्रोलिंगच्या नावाच्या खाली जर का प्रोलिंगच्या नावे प्रेसीच्या नावाखाली जर आपण पाहिलं तर एक टॅगलाईन आहे एक लाईन आहे अशी वी क्रिएट स्पोर्ट्समन खूप सारे खेळाडू प्रेसीने घडवले खूप सारे खेळाडू प्रेसीच्या माध्यमातून आपण पाहिले आणि असे प्रेसी स्पोर्टच्या सर्वे स्वरा प्रेसी अंकल या ठिकाणी उपस्थित आहेत पुढच एकदा हा एक स्वागत पाहू शकता आपण मंचावरती प्रेसी अंकल यांच्याकडून घेत असताना विपुल पंडिलकर खूप चांगले चित्र आणि आठवणी साठवण्यासारखे चित्र इन साइड आउट काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आहे या फटक्यामध्ये किती धावा मिळतील फक्त दोन धाबा सिंगल ला डबल मध्ये डबल, डबल ला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करत राहणं गरजेचं आहे षटकाला जर का मोठं केलं तर अजून दहा धावा बोनस मिळतील आणि त्यातून मॅचच्या जवळ जाता येऊ शकतं दोन षटकांचा तुर्तास खेळ झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर अठरा धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे श्रेया इलेव्हन गोरेगाव या संघाच्या आस्किंग रन रेट काय सांगत होता ज्या वेळेला चौऱ्याऐंशी झाल्या त्यावेळेला सहा षटकांमध्ये चौऱ्याऐंशी म्हणजे षटकागणिक जर आपण पाहिल्या तर चौदा धावांची गरज होती आता षटकागणिक नऊ धावा आलेल्या आहेत बडजेच काय तुम्ही आज किंगच्या जवळपास आहात मी असं का म्हणतो त्याचं एक कारण आहे जर का तुम्ही नऊ ते दहाची सरासरी कायम ठेवलीत आणि प्रोलीनच्या ओव्हरला हिट केलीत तर तुमच्या वरती पाच जवळांचा जो गॅप आहे तो तुम्ही तिथून मॅच करू शकता अशा काहीशा प्लॅनिंगने या मॅचला पुढे न्यावं लागणार आहे आणि सर्वात मोठी आणि जमीची बाजू काय शाकिब आणि सुपिया दोघेही मैदानात अजूनही उपस्थित आहेत खोलड टप्पाचा चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू होता आणि त्याला खेळत असताना शाकिमने सन्मान दिलाय ऑन ला चेंडूला फक्त ढकलय एका धावेसाठी आणि सुफियानला आणले सुफियानने मागील मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता मानद ऑफ द मॅच त्याच्या नावे झाला होता आणि त्याच बळावरती गोरेगाव संघ सेमी फायनल मध्ये एंटर करताना दिसलाय गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल बोट फिरल्यासारखे क्षेत्र इथे दिसलं आणि त्याचबरोबर चेंडू सुद्धा फिरलाय जसं वळवणार तसंच ते वळणार आणि ते वळवत असताना हुसेफा हा चेंडू चेंडूची सांगता झाली हुजेफाने सुद्धा प्रभावित केले पहिल्या मार्च पासून आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला हात खोलू दिलेले नाहीयेत हो हो टप्प्याचा चेंडू उडवलाय चेंडू कुठे जातोय पाहिलं जाईल आणि चेंडू निघून गेलाय सुविमारे का पार षटकार सुफियांच्या बाट मधून येतो हा घणघणाती घन प्रहार प्रोलिंग सिक्सर पंचवीस दाबा ट्रोलिंग कप मुंबई वन सिटी वन पॅशन वन कप या संकल्पनेतील या संकल्पनेचे शिल्पकार आणि त्यांना लागलेले सहकार्य त्या सहकार्य सहकार्यांपैकी एक सर्वात मोठ आणि विशेष योगदान त्यांचं आहे असे स्पोर्टचे होणार मोठा भटका पुन्हा एकदा अजून एक उंची गाठली अंतर गाठलं गाठलं अंतर चेंडू झाला चुम अंतर श्री मारे पार षटकार सहा दाबा काय जबरदस्त फटकेबाजी होतीये सुफियान नावाच वादळ मैदानाच्या आतमध्ये आता घोंगावायला लागले आणि या चौऱ्याऐंशी धावा मोठ्या नाहीयेत असं काहीच निर्देशित करतोय या फटक्याने काय जबरदस्त फटका आहे क्षेत्रक्षकाला सुद्धा हलू दिलेला नाहीये दर्शक बनून सोडलं आणि हा लपेटलेला चेंडू सहा धावांसाठी गेलाय काय जबरदस्त बॅटिंग होतीये याच साठी शाकीमने त्याला बारंवार आणि सातत्यानं स्ट्रायकिंड एंडवरती आणण्याचा अट्टास केला आणि स्वतः अटॅक केलेला नाहीये तेरा चेंडू पंचवीस धाबांची वैयक्तिक केळी दोन पूर्णांक के चार षटक झाली आहेत एकतीस धाबा धाव पलकावरती आहेत या मॅच मधला रोमॅच अजूनही बाकी आहे फॉलोईंग खेळण्याचा प्रयत्न वन बाँच। वन बाउन चेंडू सी मारे का। ओहो। ये खाली सिंगल आहे एकच येते टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ त्या भिंतीच्या दिशेने गेला तिथे एकच दाब मिळणार आहे आणि एकचदा स्वाभाविक होतं बघा इथले ते क्षेत्र आहेत म्हणून तुम्हाला मुंबईमध्ये क्रिकेट खेळत असताना या सर्व बाबी गरजेचं आहे इथे फ्लेक्सिबल क्रिकेट खेळलं जातं मैदानावरती मर्यादा तुम्हाला ठेवाव्या लागतात कुठे मर्याद क्षेत्र आहे कुठे डिक्लेअर आहे कुठे काय आहे हे ध्यानात ठेवूनच तुम्हाला बॅटिंग करावी लागते जर का चुकून तुम्ही षटकराचा विचार कराल आणि मोठा फटका माराल आणि तिथे एकदा मिळत नाराज होऊन चालणार नाही पुन्हा एकदा क्या बात आहे इट्स अ लॉगेस्ट सिक्सर हा सर्वाधिक मोठा आणि लांबच लांब षटकार सुफियांच्या बॅट मधून घरच्या मैदानावरची घरची पॉवर थर्टी एट अडतीस धाबा तीन षटकांच्या समाप्तीनंतर अडतीस धाबा हुजेपावरती केलेला आहे आक्रमण पहा कशा प्रकारे कनेक्ट झाला हा चेंडू सफल झाले बसले दोन्ही पायांना वाकवलं आणि त्यानंतर मात्र योग्य त्या वेळेला चेंडूला बॅट कनेक्ट झाली मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला आणि त्यानंतर मिडविकेट क्लिअर करणारा अति सुंदर दर्शनीय लाजवाब शानदार बहारदार रोलिंग षटकार थर्टी एट या षटकाराने विचार करण्यास भाग पाडलाय समस्त वेदांतिला नंदिरी टीमला जस जो गोरेगाव आणि अंधेरी मधील फक्त एक ते दोन स्टेशनचं अंतर आहे ना तसं आता एक ते दोन स्टेपचं अंतर या टार्गेटमधलं शिल्लक राहिलंय कारण आस्किंग रन रनरेटवरती जर नजर टाकली आस्किंग क्रंडेट वरती जर नजर टाकली तर आता इथून चौऱ्याऐंशी धावांचा पाठलाग करत असताना अडतीस धावा झालेल्या आहेत म्हणजेच आतापर्यंतची धावगती जर पाहिली तर बारा पूर्णांक सहासष्टची आहे जी चौदाची अपेक्षित होती आणि त्या बारा पूर्णांक सहासष्टच्या सरासरीला वरती काढण्यासाठी तुम्हाला प्रोलिंग ओवर आली आहे आता जर का प्रोलिंग हिट झाली तर या मॅच मध्ये वेगळा इंटरेस्ट येऊ शकतो आणि जर का प्रोलिंग ओवर हिट नाही झाली तर मात्र अडचणी अजून वाढणार आहेत प्रोलिंग ओवरचं महत्व काय आहे प्रोलिंग कोवर का महत्वाची आणि प्रोलिंग कोवर काय करू शकते हे खऱ्या अर्थानं दाखवणारी ही मॅच आहे शाकिब स्ट्राइक एंड वरती आहे नवीन गोलंदाज ज्याला प्रोलिंग ओवर साठी इंट्रोड्यूस केलं गेलंय -के वेदांत दिल्या नंतर माध्यमातून नाव आहे मिस्टर नितेश काय जबरदस्त वातावरण निर्मिती झाली आहे सेमी फायनलची मॅच आहे यानंतर फायनल सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु ही सेमीफायनल तितकी सोपी नाही समोरच्या तुझ्या नाउन्स साईडला क्षेत्रक्षक आहे तिथे ओ हो गलत भेटता गलत वेट था बॉल्युबर जाणार जरुरी ता चेंडू वरती गेल नाहीत आणि त्यामुळे भुक्तांनी भोगावं लागतंय पहिला चौकार ट्रोलिंग सुरुवात अशी झाली तर मात्र शेवट ही मॅच सोपी नाही आहे जरी चौऱ्याऐंशी टार्गेट असलं तरी सुद्धा ज्या वेळेला लॉंगॉमच्या क्षेत्र कक्षाने वेट केला त्यावेळेला तो एक गोष्ट विसरला जास्त वेट करण वेट 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 करता कधी वाट लागते कळत नाही त्यातला तो वेट झाला वेट जास्त झाला त्यामुळे चेंडू सीमारे का पार गेलाय चार धावा मिळाला शाकीब आता आपल्या हातामध्ये सर्व सूत्र घेत असताना दिसतोय हो हो वेगवान चेंडू वेगवान चेंडू पण सळत ये क्या कि प्रोलिंगचा दहा धावांचा बोनस सगळ्यांना माहित आहे परंतु हा फुकटचा बोनस माहित नव्हता वन प्लस वन अशा दोन धावा येत आहेत महागाई वाढले दिवाळीचा बोनस वाढला तर धावांचा बोनस सुद्धा आवडणारा असेल तो गोरेगाव संघाला आणि त्यांना माहितीये की हा होम ऍडव्हान असू शकतो आणि तो त्यांना मिळतोय कदाचित शाकिबला दिवाळीचा बोनस नसेल त्यामुळे त्याला इथे ते धावांचा बोनस मिळतोय वाईट प्लस वन अशा दोन धाबा दापल दाबा सभेचाळीस एकच चेंडू झालाय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बघा शैली जर आपण पाहिली तर सुफियान आणि शाकिबची या मैदानावरची आडव्या बॅटने खेळतायत मागच्या पायाला वाकवतायत हाय बॅकलिपने खेळतायत आणि बॅट उशिराने आणतायत जणू काही या खेळपट्टीचं त्यांना पुरेपूर ज्ञान असावं म्हणजे ही मातीची खेळपट्टी आहे इथून चेंडू किती थांबून येतो किती वेगाने येतो कुठे पडल्यानंतर किती वेगानं येतो हे सगळं माहीत आहे आणि त्याचमुळे कदाचित या पटक्यांना ते सातत्याने आणि वारंवार एक्झिक्यूट करत असावेत आणि त्याचा फायदा सुद्धा त्यांना होतोय शानदार बॅटिंग अफुल्लातून फलंदाजी फोर्टी फाय आत्तापर्यंत सात आल्यात लोअर फुलटा घेतला गेला घेतला एकदा पैर पैर में आई आई मोच मोच छोटी सोच और हुई इंसान को आगे बढ़ने नहीं देती है तसेच या मॅचला आता पुढे वाढू दिलेला नाही मैदान दिला नंदेरीच्या पलंदाजाने कारण पायामध्ये क्रॅम्प आला सुफियान दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये त्याला मैदाना बाहेर जावं लागतंय मंचावरती अतिथींचं आगमन सुद्धा होतंय सन्मान्य सचिनजी सोनावणे साहेब त्याचबरोबरनं बबलूजी टावरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा आपलं सहर्ष स्वागत आहे प्रोलिंग कप सीजन दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सुफियानला माघारी परतावा लागत अडचण आहे सुफियांचं बाद होणं हे श्रेया इलेव्हन गोरेगाव संघासाठी अडचणी वाढवण्यासारखं आहे कारण हे षटक जे आहे या षटकाला मोठं करण्यासाठी सुफियांचं खेळपट्टीवर तर टिकून राहणं खूप गरजेचं होतं आणि असं असताना दिवेश देवांश नवीन, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने देवांश स्ट्राइक हिंड वरती आपण बघतोय नवीन फलंदाज नव्याने जरूर आला परंतु त्याला धाबा जुन्या असल्यासारख्या बनवावे लागतील बोटा फाटका हो हो परंतु चेंडू हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय झेल टिपलाय बात अजून एक मोहरा इथे टिपला गेलाय सर्व का सर्व काही काही सुरळीत सुरळीत चालू चालू होतं जणू काही गरम दुधामध्ये एखादा मिठाचा खडा पडावा आणि दूध नाचावा अशा प्रकारचं काहीच चित्र इथं झालंय सगळं सुरळीत चालू असताना बा कशा प्रकारे हा फटका खेळला होता, होता। फ्लॅट या चेंडूला खेळलं गेले होते परंतु हा चेंडू तितका वेगानं आणि तितका दूरवर ट्रॅव्हल झाला नाही आणि त्यामुळे देवांशला माघारी परतावं लागते तिथे क्षेत्रक्षक डीप मध्ये तैनात होता आणि स्वाभाविक होतं ज्या वेळेला प्रोलिंग षटक असेल त्यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणात असणार आणि त्या प्रोटेक्शनचा फायदा झालाय नवीन फलंदाज शेरू भरत याच पद्धतीने खेळावा लागणार आहे बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी लगीत लगा तो तीर नाही तो तुक्का मार दो छक्का और कर दो हक्का बक्का असंच खेळावा लागणार आहे काल अब्दुल गणीने त्याच्या टीमला फायनल मध्ये पोहोचवलं अब्दुल गनी आलेला आहे बिलाल शेखला आपण पाहिलात या ठिकाणी आपण पाहतोय आपले सेफी प्रेसी अंकल मस्तपैकी क्रिकेटचा आनंद घेत आहेत आपण असं म्हणत असतो की कोट्यावधी वर्षानंतर एक सूर्य निर्माण होतो लाखो हरणांमध्ये एक कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो आणि मग शेकडो हजारो लाखो आणि करोडो माणसांनंतर एक ग्रेट माणूस भेटतो ते म्हणजे प्रेसी अंकल आणि म्हणूनच त्याने पूर्णपणे यष्ट्या वाकवल्यात उद्ध्वस्त केल्यात आणि त्यानंतर मात्र माघारी परतावा लागतंय शेरूला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय आणि या प्रोलिंग षटकामध्ये नितेशने आपली पावर दाखवली आहे सुरुवातीचे दोन शेंडू त्या दोन चेंडू अगोदर पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला जसं म्हटलं ना सध्याच्या प्रगत टेनिस क्रिकेटची सर्वाधिक मोठी खंत ओळखा ओळखणं गरजेचं आहे जर का तुम्ही स्वतःच्या स्वतःने नाही ओळखलं तर मात्र गोलंदाज तुमच्या मागे असणाऱ्या यष्टांचा वेध सहजतेने घेतील आणि ते गोलंदाजाने वेध घेतलाय काय जबरदस्त गोलंदाजी टो क्रशर यॉर्कर कर फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रोलिंग कप मुंबई सीझन वन आपण पाहता वन सिटी वन पॅशन वन कप आणि या वन कप मध्ये समस्त आमचे मान्यवर मंचावरती आज या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सर्व खेळाडू वर्गाला शुभेच्छा देण्यासाठी या प्रोलिंग कपला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झाल्यात आणि म्हणतात ना मंच तेव्हाच मंचाला तेव्हाच शोभा येते ज्या वेळेला मान्यवर मंचावरती बसलेले असतात आणि त्यांचं आगमन होत असत आड्यापाटणे खेळण्याचा प्रयत्न चेंडू फील्ड झालाय कोणती धाव होऊ दिलेली नाहीये आणि अशा प्रकारे चौथं षटक संपन्न झालंय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर सेहेचाळीस धावा म्हणजेच काय तर इथून दहा धावा मायनस होतील आणि धाव फलक आता छत्तीस वरती येऊन थांबले छत्तीस वरती थांबलं म्हणजे आता अठ्ठेचाळीसची ची गरज आहे बारा अठ्ठेचाळीस या इक्वेशन मॅच येऊन थांबली आहे बघा गणित किती प्रगत झालंय मी म्हणेल त्याच्यामध्ये या प्रोलिंगच्या षटकाने असं काही डोकेदुखी वाढवली आहे की त्या प्रोलिंग षटकाला समजण्यासाठीच खेळाडूंना दोन दिवस निघून गेलेत मग खेळायचं कधी हा प्रश्न पडलाय का मी असं म्हणतोय त्याच्या मागचं कारण आहे जर का या षटकामध्ये सुरुवातीचे दोन चेंडू जर बघितलेत तर सहा धावा त्या दोन षट एका चेंडूमध्ये आल्या होत्या आणि तिथून पुढच्या पाच चेंडू मध्ये फक्त दोन धाबा आल्यात जर हे प्रोलिंग षटक पंधरा धाबा आल्या असत्या तर आपोआप आठच्या जागी सात धावा वाढल्या आणि त्या सतरा धावा वाढल्या असत्या आणि इक्वेशन सोपी झाली असाईड आउट करण्याचा प्रयत्न चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून जातोय परंतु डीप मध्ये क्षेत्रक्षक तैनात होता कव्हर मध्ये आणि त्याने मात्र चेंडूला फील्ड केले तोपर्यंत दोन धाव धावून पूर्ण केल्या जातात शेवट पर्यंत प्रयत्न करणार शाकीब सांगतोय शाकीब मध्ये प्रचंड ती प्रतिभा भरलेली आहे आणि त्या प्रतिभेला वाव देणं जाणतोय परंतु इथे त्या प्रतिभेला वाव काहीसा वेगळ्या स्वरूपात द्यावं लागणार आहे कारण एक डॉट चेंडू तुम्हाला मॅच पासून खूप दूर नेतोय आणि ऍक्च्युअल मध्ये आपण जर पाहिलं ना बर हे डॉट बॉल मेकॅनिझम ऐश्वर पहिल्या सामन्यापासून वापरलंय म्हणजे जेव्हा तो पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक घेऊन आला होता त्याही वेळेला त्याने अधिकाधिक चेंडू निर्धाव कसे राहतील याच्यावरतीच भर दिलेला आहे तो विकेटच्या शोधामध्ये गेला नाही तो चेंडू निर्धाव करण्यासाठी जास्त प्रमाणात त्याने प्रयत्न केले कारण त्याला माहिती होते की बॅट्समन चूक करेल तेव्हा विकेट मिळेल तेव्हा मिळेल पण अधिकाधिक चेंडू डॉट करून प्रेशर निर्माण करायचं हे डॉट बॉल मेकॅनिझम ऐश्वर सुर्वेचं या स्पर्धेच्या निमित्तानं उपयोगी ठरलंय आणि त्याच्यामुळेच हा संघ उपांत्य आ, आ, ते फेरीपर्यंत प्रवेश सुद्धा करू शकला अगदी योग्य विश्लेषण आपण केलं तर ऐश्वर्य सुर्वेचं जे काही टॅलेंट युटिलायझेशन आहे म्हणजे त्याचं जे कौशल्य आहे त्याला त्यांनी वापरलंय ते अतिशय वाखांडाजोग आहे फक्त गोलंदाजीमध्ये नव्हे बॅटिंगमध्ये सुद्धा त्याने ते, ते कौशल्य ते तंत्र वापरलंय या खेळपट्टीला या आउटफिल्डला प्रॉपर त्या लेदर क्रिकेटच्या परिभाषेने समजलेत आणि त्यामुळे त्यांचं यश या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून आलंय मग ती बॅटिंग हो फिल्डिंग हो बॉलिंग हो कोणाला कधी ओर द्यायची कोणाला कधी उतरायचं या सर्वाचा त्यांनी जो काय अभ्यास केलाय तो अभ्यास त्याला इथं कामाला येतोय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय ऐश्वर एकोणचाळीस वरती धाव फलक आहे चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला पाचवं षटक मार्ग असतोय आणि ही मॅच गोरेगावच्या जवळजवळ हातातून निस्तट चाल निष्ठत चालल्यासारख्र शेवटचा आणि पाच षटकांचा खेळ संपला आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका धावा जर आपण पाहिल्या तर आहेत एकोणचाळीस थर्टी नाईन शेवटचा अंतिम चेंडू चला ही ओव्हर थोडीशी फास्ट घ्या शेवटचा अंतिम षटक फक्त औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खेळलेत चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एकदा नितेशला पुन्हा एकदा गोलंदाजासाठी आमंत्रित केलंय कोणी काही म्हणू बॅटिंग किती मोठी झाली कशा प्रकारची झाली परंतु मी सर्व श्रेय जे आहे ते नितेशला देईल ज्याने या मॅचला पूर्णपणे टर्न केलं ते प्रोलिंग ओव्हर मध्ये तर मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे तोपर्यंत आपण जाऊयात सन्मानाकडे मागील दोन दिवसामध्ये मा आपल्या बिझी शेड्यूल मधील काहीसा वेळ काढून या स्पर्धेला ज्याने दिला आणि आपल्या सुमधूर वाणीने सर्व प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केलं आणि या कार्यक्रमाची या स्पर्धेची शोभा वाढवली असे अलिबागचा मखमली आवाज संदीपजी जगेसर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी विनंती करेल आयोजन कमिटी मधील अजून एक मेंबर मधु आलावलकर सर यांच्या शोभा असते हा तो सन्मान केला जाणार आहे मधुसर आपण विनंती आहे आपण हा विशेष सन्मान संदीपजी जगेसरांचा करायचा आहे प्रेसी अंकल सुद्धा तिथे जॉईन झाल्यात खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट असणार संदीपजी जगेसरांसाठी की इतकं मोठी व्यक्ती आज तुमचा सन्मान करताना त्या ठिकाणी दिसते थँक्यू सो मच आपण गेले दोन दिवस खूप चांगली साथ आम्हाला दिलीत आपलं खूप मोठ योगदान या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल आपलं मनापासून मनापासून आम्हाला आमच्या संपु समस्त प्रोलिंग कप मुंबई सीजन वनच्या वतीनं आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीनं आमच्या विपुलजी पंडुलकर ऋषी दादा वैद्य योगेश दादा वैद्य मधुसर यांच्या वतीनं पुन्हा एकदा क्रॅम्प पाल्यासारखं चित्र आहे चला शेवटचे दोन बॉल बाकी आहेत प्लेयरला बाहेर घ्या त्या बाहेर घ्यायचं जर का तयार असतील तर खेळू द्या कारण शेवटचे दोन चेंडू हाताळून घ्यायचे आपल्याला फायनल सुद्धा खेळायचे टॉस होतोय थोड्या वेळात या दोन चेंडू टॉस साठी आपण बोलवणार आहोत दोन्ही कर्डदारांना समोरच्या दिशेने चेंडूला खेळला आणि चेंडूसी पार चौकार चौकार आलाय पण उशीराने यासाठी शेवटी जाता षटकार आलाय फिनिश सामना संपलाय सामना जिंकला वेदांत नंदेरी या संघाने फायनल मध्ये एंटर करणारा दुसरा संघ ठरतोय वेदांत नंदेरी हार्ड हार्डल श्रे इलेवन गोरेगाव कदाचित ची इंजरी नसती सुफियान जर मैदानात असता तर मॅच चित्र वेगळं असतं परंतु तसं झालेलं नाहीये बघा मैदान खाली करायचं मैदानात गर्दी करू नका मैदान खाली करायचंय आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे आणि ती इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट मी तुमच्या समोर सादर करू इच्छितोय चार षटकांची फायनल असणार आहे अंधार